नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवळ्याच्या पानाचे औषधी गुणधर्म। आवळा आपल्या शरीराला उपयोगी असतोच, त्याचे पान देखील खूप गुणकारी आहे। आवळ्याचे झाड मुळापासून तर फळापर्यंत खूप उपयोगी व गुणकारी आहे। आवळा आपण खूप आवडीने खातो, त्यात विटामिन सी खूप जास्त प्रमाणात असते हे आपल्याला माहीत आहे। पण त्याच्या पानाचे काय औषधी गुणधर्म आहेत हे आपण आज पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पूर्वीच्या काळी केस पांढरे होणं म्हातारपणाचे लक्षण होते, पण आजकाल तर यंग मुलांमुलींचे केस देखील पांढरे होत आहेत। त्याचं कारण म्हणजे बदलती लाईफस्टाईल आणि खाणंपिणं आहे। मित्रांनो, तुमचे केस जर अकाली पांढरे झाले असतील तर हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला फायदा होईल। आवळ्याची पाने 100 ग्रॅम घ्या, त्याला ठेचून घ्या किंवा मिक्सरमधून काढून घ्या। त्यात 1 चमचा मोहरीचे तेल टाका व केसाच्या मुळापर्यंत पूर्ण भांगोभांग लावा। जर डोक्याला टक्कल पडले असेल तर डोक्याला लावा, पूर्ण रात्रभर लावून ठेवा। जर तुम्ही असे पूर्ण 7 दिवस केले तर जिथे टक्कल पडले आहे तिथे केस यायला लागतील। जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू 1 महिना केला तर अकाली झालेले पांढरे केस काळे व्हायला लागतील। आवळ्याचा दुसरा फायदा म्हणजे जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर ह्या आवळ्याच्या पाण्याचा ताजा रस काढायचा, चाळून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं काळं मीठ टाकायचं। सकाळी सकाळी उपाशीपोटी प्या, पोटासंबंधीचे कोणतेही प्रॉब्लेम्स असो कमी होऊन जातील। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन एखादी आयुर्वेदिक वनस्पती घेऊन।